सौर ऊर्जा प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अंतर्गत जो काही सौर कृषी पंपाची जोडणी आहे त्यामुळे 2019-20 आणि 20-21 तुलनेमध्ये 23-25 मध्ये जी काही निविदा प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये मी किती वाढ झाली या संदर्भामध्ये 6 ते 12 हजार रुपये वाढ झाली असं म्हटलं, परंतु प्रत्यक्षात उत्तर देत असताना माननीय मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी या हिस्स्यात वाढ झाली एवढंच म्हटलंय, तर ती किती झाली वाढ? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे वीज पुरवठा हा शेतकऱ्यांना रात्री बेरात्री होतो त्यामुळं अनेक प्रश्न त्याच्यामधून उत्पन्न होतात, तर मागेल त्याला सौर ऊर्जा पंपाची नवीन जोडणी दिली जाईल का? माननीय सभापती महोदया, मुळामध्ये ही जी काही स्कीम आहे या स्कीममध्ये कृषी पंपाची जी काही किंमत असेल त्याच्या 30% रक्कम केंद्र सरकारने द्यायची, 30% रक्कम राज्य सरकारने द्यायची व 40% जी काही रक्कम आहे ती लाभार्थ्याने द्यायची अशा प्रकारची योजना आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण ही योजना बदलली आणि लाभार्थ्याचा जो हिस्सा आहे हा 40%वरून आपण 10% आणला. 10% हिस्सा जो ओपन कॅटेगरीतला किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा जर असेल तर त्याला 5% आपण घेतो, बाकी सगळा हिस्सा हा राज्य सरकारच्या वतीनं आपण देतो. आता ही जी वाढ झालेली आहे याचं कारण काय आहे, तर पहिल्यांदा 2019 रेट आपल्याकडे होते. 2019 समजा 3 HP जो पंप होता त्याची किंमत होती 1,78,097 रुपये. आता 2023 याची किंमत झालेली आहे 2,29,705. 5 HP जो पंप होता त्याची 2019 किंमत होती 2,53,205. आता ती झाली आहे 3,20,745. आणि 7.5 HP जो पंप आहे याची किंमत होती 3,90,903, ती आता झाली आहे 4,49,282. आणि म्हणून आपण जर बघितलं तर साधारणपणे जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा समजा 3 HP करता खुल्या प्रवर्गाकरता तो जर 17,810 रुपये होता तो आता 22,971 झाला आहे. अनुसूचित जातीकरता 11,485 झालेला आहे. त्यामुळे असंच प्रत्येक प्रवर्गामध्ये ही जी काही वाढ झाली, आता ही वाढ झाल्याचं कारण काय आहे पंपांमध्ये, तर आपल्याला कल्पना आहे की पूर्वी जे 2019-20 जे काही पंप यायचे हे पॉलिक्रिस्टलाईन पॅनलचे होते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचणी यायच्या, विशेषतः समजा ढग आले तर काही अडचणी यायच्या किंवा त्याच्यामध्ये थोड्या दुरुस्तीच्या अडचणी यायच्या. आता त्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे बदललं आणि आता मोनोक्रिस्टलाईन पॅनल हे निर्माण झालेले आहेत. या मोनोक्रिस्टलाईन पॅनलमुळे अंशतः किमती वाढल्या आहेत पण त्याच्यामुळे रिलायबिलिटी वाढली आहे, त्याच्यामुळे त्याची जी काही ऊर्जा उत्पन्न करण्याची क्षमता आहे ती वाढली आहे, त्याचं लाईफ स्पॅन त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्याच्यात येणारे बिघाड हे जवळपास कमी झालेले आहेत. त्यामुळे ही जी काही वाढ आहे ही वाढ काही आपण केलेली नाही, तर आता पंपांच्या गुणवत्तेत वाढ झाल्यामुळे त्याच्या किमतीत जी वाढ झाली आहे त्याच्यामुळे हा भूर्दंड येतो आहे. बाकी राज्य सरकारने आपला जो काही त्या ठिकाणी रेशियो आहे तो तसाच ठेवला आहे, त्यानुसार आता 30% केंद्र सरकारच्या वतीनं, 10% लाभार्थ्याच्या वतीनं आणि उरलेले 60% राज्य सरकार त्या ठिकाणी देत आहे. आणि अनुसूचित जाती आणि जमाती करता 10% ऐवजी 5% आपण त्यांच्याकडनं घेतो. सोलर पॅनलचे दर कमी होत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला, आणि फक्त पंपच्या इफेक्टमुळे जर आपण म्हणला तसं 17,000 ते 22,000 जाते का, म्हणजे 5,000 वाढ जी काही शेतकऱ्याच्या हिस्स्यामध्ये आज होते ती फक्त पंपच्या हिश्यामुळे त्या ठिकाणी होते का? कारण की आता नव्याने सुद्धा तुम्ही आता जानेवारी मार्च मध्ये जो जो 3,000-4,000 MW टेंडर्स नवीन काढलेले आहेत ते आता ओपन झाले का नाही मला माहित नाही, म्हणून हा इफेक्ट एवढा असेल तर त्याचा प्रतिसाद मिळणार नाही, त्याचा हिशोब आपण करणार का नेमका इफेक्ट? आणि 10% ऐवजी मग अजून ह्याला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते हिश्याचं 5% आपण आणू शकणार का? सभापती महोदया, मी जसं सांगितलं की पूर्वी जे पॅनल होते, पंप नाही, पॅनल जे होते त्या पॅनल ते पॉलिक्रिस्टलाईन पद्धतीचे पॅनल होते. त्याच्यानंतर तंत्रज्ञान बदललं आणि बदललेल्या तंत्रज्ञानामध्ये मोनोक्रिस्टलाईन पॅनल आले जे
जे पॅनल अधिक चांगले आहेत, जे अधिक रिलायबल आहेत, ज्याची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता जास्त आहे आणि ज्याचं लाईफ स्पॅन देखील जास्त आहे, त्याच्यामुळे या पंपांची, कारण पूर्वी आपण पॉली घ्यायचो, आता आपण मोनो घेतोय, सगळीकडेच आता जेवढे आपल्या वेगवेगळ्या सौर ऊर्जेच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या ठिकाणी आता सगळीकडेच पॉलीच्या ऐवजी मोनो घेण्याचं सुरू झालेलं आहे आणि मोनोचं प्रोडक्शन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून ही जी काही वाढ आहे ती झालेली आहे. ऑलरेडी आपण जर लक्षात घेतलं तर ही वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांवर वाढीचा 10% भार टाकतोय. वाढीचा 90% भार हा पुन्हा राज्य सरकारच सहन करते आहे, त्यामुळे वाढ काही सर्व पूर्णपणे आपण शेतकऱ्यावर टाकलेली नाही.